डोकं, साद घालणारं, चहूबाजूंनी दाटून येणारं, लडिवाळ, काळजाला स्पर्श करणारं, अंतरातलं तेज जाग करणारं, रानवाटा, बेल्हार, दिशा दाखवणाऱ्या, अंतरातल्या गाठी नकळत सोडवत माणसाला निसर्गाशी जोडणाऱ्या, इथं सुरू होतो एक अनोखा प्रवास जो आपल्याला अंतरंगात पाहायला शिकवतो. आपण हरखून जातो, उन्मानी होतो, नवीन काही शिकण्यासाठी मोहरून उठतो. एका सहज सुंदर ओढीनं आपली पावलं पुढे पुढे पडत राहतात. निसर्ग नावाचं एक विराट पुस्तक आपल्या समोर उघडं झालेलं असतं. आपल्या हजारो हातांनी आपल्याशी हस्तांदोलन करण्यासाठी तो उत्सुक झालेला असतो. आपली अनेक रहस्य तो हळुवारपणे आपल्या समोर उघडू लागतो. एरवी आपण खूप काही बघतो, पण ते केवळ एखाद्या यंत्रासारखं. इथं पाहणं आणि समजून घेणं यातला फरक लक्षात येतो. जणू काही आपले अंतःचक्षु उघडले जातात. काळजाचा ठोका चुकवणारी गिरीशिखर, भुवंडून टाकणाऱ्या दर्या, नजरबंदी करणारा सुमारे 130 चौरस किलोमीटरचा विस्तीर्ण भूप्रदेश, सुमारे 250 प्रकारचे पक्षी, असंख्य फुलपाखरं, बिबट्यापासून कोल्ह्यापर्यंत अनेक प्रकारचे प्राणी आणि जीवनदायी ठरणाऱ्या लक्षावधी दुर्मिळ वनस्पतींचं एक उत्कंठावर्धक नाट्य आपल्या समोर साकार होत चाललं. या जंगलावर जर खऱ्या अर्थानं कोणाचं साम्राज्य असेल तर ते कारवीचं. पाठशिवणीचा खेळ खेळत असल्यासारखी ती अधूनमधून आपल्याला भेटत राहत. कारवीच्या वनातून फिरायचं तर तिचं लाडीत ओरबाडणं सहन करतच पुढे निघावं लागतं. गोरगरिबांच्या घरांना भिंतीच्या रूपानं आधार देणारी ही कारवी फुलते ती मात्र 7 वर्षातून एकदा. निसर्गाची किमया, दुसरं काय. प्राण्यांना पाणी पिण्यासाठी 50 अधिक पाणवठ्यांची सोय आहे. काही पाणवठे निसर्गानं तर काही मानवानं तयार करून घेतलेले. जंगलातले सारे प्राणी नियमितपणे या पाणवठ्यांवर पाणी प्यायला येत असतात आणि म्हणूनच त्यांची गणना करणं शक्य होतं. कधी एखाद्या उंच मचाणावरून तर कधी एखाद्या आडुशाला लपून प्राण्यांचं दर्शन घेता येतं. मात्र त्यासाठी हवी असते दांडगी चिकाटी आणि निसर्गाविषयीची ओढ. अशा अनेक हौशी तरुणांना जंगल आपल्याकडे ओढत आणतं. भीमाशंकरचं बघाल तर तीर्थक्षेत्र म्हणून लोकांना जास्त माहिती आहे. इथलं इतकं समृद्ध जंगल आहे, ते टिकल्यामुळे काय होणार आहे याबद्दलची जनजागृती अजून तरी झालेली नाहीये जेवढी व्हायला हवी, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जंगलात यायचं ते वाघसिंह पाहण्यासाठी ही चुकीची कल्पना.
कारण जंगल पावलो पावली आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतं। इथली पाने फुले दगड माती झाड झाडोरा प्रत्येक क्षणी आपल्याला काहीतरी नवं सांगून जात असतो। इथला आकाश आणि इथला प्रत्येक श्वास प्रतिक्षणी आपल्याला जणू काही नव्याने जन्माला घालत असतो। इतक्या सुंदर जंगलाचं रक्षण करणं हे खरं तर पुण्याचंच काम। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केवळ देशातीलच नव्हे तर जगातील असंख्य भाविक भीमाशंकरच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असतात। या घनदाट अरण्याच्या तितक्याच घनदाट शांततेमध्ये त्यांच्या आत्मप्रवासाला नेमकी दिशा मिळावी यात आश्चर्य ते काय, आणि माणसाला अंतिम कल्याणाप्रत नेणाऱ्या विचारांचं अधिष्ठान अभयारण्यांशिवाय दुसरं काय असू शकतं। अभयारण्य ही खरतर वैश्विक संपदा। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या तत्वांचं सारांश रूप दर्शन घडवणारी, जणू माणसाचे बहिश्चर प्राणच। अक्षय अशी ही जीन्स बँड। उद्या माणसाकडचं अन्न संपलं, पाणी संपलं, औषधं संपली तर माणूस धाव घेईल ती या अभयारण्यांकडेच। त्याच्या जीवनाचं चक्र पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी सारी ऊर्जा त्याला मिळणार आहे ही आशा अभयारण्यांमधूनच। मात्र याची जाणीव न ठेवता आज आपण आपलाच गळा घोटायला निघालो। अतिक्रमण आणि प्रदूषणाचा फास आपल्या अरण्याच्या गळ्याभोवती आवळत नेतो। आपण टाकत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि तत्सम अन्य कचरा केवळ भीमेचा प्रवाहच अवरुद्ध करून थांबणार नाही तर आपली जीवनरेखाच अवरुद्ध करणार आहे हे लक्षात घेण्याची वेळ अजूनही गेलेली नाही। जंगल है तो पानी है, पानी है तो खेती है, खेती है तो अन्न है, अन्न है तो जीवन है। इसमें से अगर एक भी श्रृंखला ऊपर की श्रृंखला जब वन खत्म हो गए तो अपना जीवन खुद धोखे में पड़ जाए। विनाश आणि निर्मिती या दोन टोकांच्या मध्ये या चराचर सृष्टीचा तोल सावरण्याचं काम निसर्गाचं। विविध प्रकारची बुरशी, शेवाळ आणि कीटक हे काम अरण्यात अहोरात्र करत असतात। मातीचा केवळ 1 इंच उंचीचा थर निर्माण होण्यासाठी 400 वर्ष लागतात यावर आपला विश्वास बसेल काय? निसर्गाच्या या प्रक्रियेत अडथळे निर्माण करायचा आपल्याला काय अधिकार आहे? भले माणसानं चंद्रावर आणि मंगळावर स्वाऱ्या केल्या असतील पण तो जंगल निर्माण करू शकत नाही हे एक कठोर वास्तव आहे। आणि मग आपण जे निर्माण करू शकत नाही त्याचा विध्वंस करण्याचा तरी आपल्याला काय अधिकार आहे? शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचं केवळ निसर्ग मानचिन्हच नाही तर निसर्ग रक्षणाचा संदेश देणारा एक देवदूतही आहे। रॅटुफा इंडिका भीमाशंकरी हे त्याचं शास्त्रीय नाव। त्याला आवडतं उंच फांदीवर घरटी करून राहणं, फळाफुलांचा आस्वाद घेत रानोमाळ भटकणं। झुपकेदार शेपटी डौलानं मिरवत राहणं आणि आपल्या विलक्षण दमदार आवाजानं आपल्या चतुःसीमा घोषित करत राहणं
शेकरूचं म्हणणं असतं की जोवर मी आहे तोवर या जंगलाचं अस्तित्व अबाधित आहे आणि जोवर जंगल आहे तोवर माणसाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. असंख्य साक्षात्कारी क्षणांचा स्पर्श इव्हान आपल्या जीवनाचं सोनं करून गेलेला असतो. आशावादाच्या नव्या तवडशांनी जंगलातली संध्याकाळ संस्मरणीय झालेली असते. माणूस आणि निसर्ग यांच्यातलं एक नवं नातं रुजून आलेलं असतं. त्या नात्याच्या गर्द धुक्यात आपलं अंतर्मन पूर्णपणे उजळून गेलेलं असतं.